메그나? 릴렉스. 미 알로이 나타. 버스. 삼마룬? 박루룬 버스 리스트리 잘해. 다삼 미 장글라 마루세. काय ग अशी का उभी आहेस? काही नाही रे. मी अशी वाटेत उभी आहेस म्हणून म्हटलं काय झालं एवढं विचार करायला. अरे हा आदित्य आला आणि मला म्हणाला भूक लागली म्हणून. म्हणलं बरं हातपाय धुवून घे, मी पटकन शेव्यांचा उपमा करते म्हणून. बघायला गेले तर हा गाठ झोपलेला. किती वेळा सांगितलं तुम्हाला आडनिड्या वेळी झोपू नये म्हणून, पण कानात काही शिरेल तर ना. उठवायला गेले तर मला म्हणतो कसा, मेघनाला मी एकदमच बसू खायला. मग कशाला केलं गरम गरम खायला मी? म्हणजे मेघना अजून आली नाहीये कॉलेजमधून? नाही ना, एव्हाना येऊन ती जुनी होते, तिचाही काही पत्ता नाही. बाई अग एक्स्ट्रा लेक्चर्स असतील किंवा मित्रमैत्रिणी भेटले असतील. अरे तेवढं मलाही समजतंय, पण घरच्या माणसांना काळजी लागून राहते की नाही. एक साधा फोन करायला काय होतं, आणि हा पठ्ठ्या उठला आणि तारताड निघून गेला. काही नाही, ही दोन्ही पोरं काय करतायत ना मला काही कळतच नाही. दोन्ही माझ्या डोळ्यासमोर येईपर्यंत मला काही चैन पडणार नाही. मी आपली बाहेरच जाऊन बसते कशी. काय झालं नक्की? जे डोळ्यांना दिसतंय त्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं आहे. पण जो काही प्रॉब्लेम असेल तो लवकरात लवकर सॉल्व्ह होत आहे. अहो कमाल करताय तुम्ही. हा का म्हणून काय विचारताय बाबाजी? बाबाजी ना माफ करा बाबाजी, का म्हणून काय विचारताय? अहो तुम्हाला साधं लॉजिक कळत नाही. एकदा बाबाजींनी इशारा. लॉजिक वगैरे काही नाही. तुम्हाला माझा राग आला ना आता तरी चालेल, पण मी स्पष्ट सांगते सुरेशराव, मला तुमच्या श्रद्धेबद्दल काहीही म्हणायचं नाहीये, पण तुमची जी श्रद्धा आहे ना तिला घरापुरतच मर्यादित ठेवा. लग्न करून सासरे गेलेल्या मेघनाच्या बाबतीत तिचा आधार घेऊ नका. बाबाजींना चॅलेंज करताय तुम्ही? बाबाजींना? त्या फाटक्या चड्डीवाल्याचं प्रकरण आपल्याला कळलं कुणामुळे? बाबाजींमुळे. बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. आणि तुमच्या त्या चार भिंतीतल्या छोट्याच्या घरातून पळून जायचा प्रयत्न केला त्यांनी, विसरलात का त्यावेळा कोणी वाचवलं? लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. बाबाजींनी सांगितलं संकट येणार. आली की नाही एकावर एक संकट? अहो पण तुम्ही मेघनावर जी पाळत ठेवली आहे त्या आदित्यला कळलंय, त्याचं काय? आता ते जावया समोर काय राहिलं आपलं? हे बघा, माझे रोज 200 अपमान झाले ना तरी मला चालते, पण माझ्या मुलीला मी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकू देणार नाही. मग त्यासाठी मला काय वाटेल ते करायला लागलं ना तरी करीन मी. अहो पण काय, त्यांच्या हातून काही चुकीचं घडू नये, आणि घडलंच तर ती चूक आपल्याला सुधारता यावी म्हणून धडपडतोय ना. आता तुम्ही मला सांगा मावशीबाई, त्यांचा दुश्मन कोण आहे? मेघनांचा दुश्मन कोण आहे? त्याच्या काळजीपोटी जीवापार धडपडणारा तिचा बाप मी की मलाच येऊन उलटा जाब विचारणाऱ्या तुम्ही? बोला ना, बोला बोला.
अगं ताई जा तुम्ही पण त्यांच्या मागे. बाबाजी बाबाजी त्या मावशींना काहीतरी समजावं. कम्प्लीट अंधार पडलाय त्यांच्या डोसक्यात. समजावा त्यांना बाबाजी. बाबाजी बाबाजी जीवाला घोर लावलाय नुसता या पोरांनी. काय झालं असेल? सुनेला परक्याची पोर असं मानणार हे घर नाहीये, म्हणूनच जास्त काळजी वाटते. आधीच्या पोरीची तब्येत सतत बिघडणारी, त्यात त्या महाराजांनी कुडाळकरांना सांगितलं तसं संकट वगैरे तर नाही ना? आदित्य पण ना दळ काहीही न सांगता धावत गेला. अमितला सतीशला कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं. आता येऊ दे रे बाबा लवकर घरी पोर. माई काय अशा का बसलत? कुणाची वाट बघताय? मेघनाची का? आतापर्यंत यायला हवी होती ना ती. आज काय एवढा उशीर? तेच काही कळत नाही ना. अहो मग फोन करून बघा ना तिला. अगं तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज येतोय. बरं तिची मैत्रीण कोणी मला काही ठाऊक नाहीये. बरं आदित्यला करून बघितलं का फोन? त्याचं तर काहीतरी वेगच. ऑफिस मधून आला, मला म्हणाला भूक लागली काहीतरी खायला कर म्हणून छान शेव्यांचा उपमा केला, तर हा पठ्ठ्या झोपूनच गेला. नंतर उठवायला म्हणून गेले तर ताडताड उठला काय निघाला काय मला काही सांगितलं नाही. बाईक घेऊन पळाला. काय समजायचं आता? एक अक्षर बोललेला नाही माझ्याशी. माई काही भांडण वगैरे तर नाही झालं ना दोघांचं? अगं त्याच्यासाठी ती दोघं समोर तर यायला पाहिजेत ना, तर कळेल भांडण झाले की नाही ते. आपण नुसते अंदाज बांधत बसायचे, दुसरं काय? काय समजायचं आता आपण? मलाही आता काळजी वाटायला लागली हो माई. कुठे गेले असतील का? घ्या हे बा आलेच. त्यांच्या काळजीने माझा जीव अर्धा झाला. तर सांग त्यांना आता. काय रे आधी न सांगता कुठे गेला होता तुम्ही दोघ? माई किती काळजी करत होत्या माहितीये का? माई मी निघते, अप्पा वाट बघत असतील. माई सॉरी. सॉरी काय सॉरी? दोघ अगदी शोभता एकमेकांना. काय समजायचं आम्ही? कुठे पत्ताय तुमचा? माई सगळी चूक माझी आहे पूर्णपणे. मी गेले होते आदित्यच्या ऑफिसमध्ये त्याला सरप्राईज द्यायला. आणि मी मीटिंगसाठी बाहेर होतो. मीटिंग संपल्यावर मी ऑफिसला जाण्याच्या ऐवजी डायरेक्ट घरी आलो. आणि मी तिथेच त्याची वाट बघत बसले. मला वाटलं हा येईल म्हणून. शेखरने मला फोन करून सांगितलं की ही ऑफिसला आली आहे, वाट बघते. म्हणून मी मगाशी घाईने निघालो. मग ऑफिस बंद झाल्यावर मी बस स्टॉपवर गेले. लवकर काळोख पडला, सगळं सुनसान झालं. बरं बसही येईना, टॅक्सी रिक्षा काहीच मिळेना. मला खूप भीती वाटायला लागली. पण तेवढ्यात हा आला. अरे पण हे सगळं मला एक फोन करून सांगता येत नाही का तुम्हाला? बरं जा आता, हातपाय धुवा, देवाला नमस्कार करा, जा. अगं तू काय नवीन चालू केलंस वाढणं वगैरे? अगं आपण सगळे एकत्रच बसतो जेवायला. बस जाऊ दे ग माई, तिला सूनपणा मिरवायचा असेल. भागू दे तिची हौस. दीड तास बस स्टॉप वरती उभी होती ना, उत्साह आला असेल अंगात तिच्या. काय ए आदित्य, पण बरं झालं तू वेळेवर पोहोचलास ते. नाही तिकडचा रस्ता फार सुनसान असतो. एकदा तर अमित बरोबर असतानाही मी घाबरले होते, आठवते ना अमित? काय नव्याने डेव्हलप झाला तो एरिया. बरं रेसिडेन्शियल एरियामध्ये कसं असतं, थोडीशी जाग असते. ओके नाही ए मेघना,
पण तू फोन तरी करायचंस ना आदित्यला. नाही ग, ऍक्च्युली काय ना, तिला आदित्यला सरप्राईज द्यायचं होतं, पण आदित्यच तिथे पोहोचला आणि हिला सरप्राईज दिलं, मग काय? बाईसाहेब त्या सगळ्या भानगडीत विसरल्या काय? नाही नाही, पण सगळ्यांनीच ना सेफ्टीच्या दृष्टीने घरी फोन करायला हवा हा मेघना. मुलगा असू नये तर मुलगी, म्हणजे तुम्ही कुठे जाताय, कुणाबरोबर आहात हे आम्हाला कळतं ना. आम्हाला काळजी वाटते का तुमची? नाही, नाना आत्ता गेले त्या निशिकांत ठकारकडे जॉय डिनर साठी, पण आत्ता असते ना इथे तर ज्ञानामृत पाजलं असं तुला. अगली मुंबईत काय काय घडतंय आपण ऐकतो पाहतोय सुद्धा. मुंबई पूर्वीसारखी नाही राहिली ग आता. असं नाहीये, पण सावध राहायला हवं आपण. मेघना, इथून पुढे काळजी घे. विजया सुद्धा एक्झिबिशनच्या कामाला जाते तेव्हा सतत फोनवर टच मध्ये असते. आणि मला तुझं माहिती नाही मेघना, पण मी डिझाईनच्या विचारात असले ना की हमखास रस्ता चुकते. अगं माझं ऐक, एकदा मला दादरला उतरायचं होतं, पण मैत्रिणीशी बोलण्याच्या नादात मी चर्नी रोड पर्यंत जाऊन पोहोचले. थोडक्यात काय, कुणीच कुणाला बोलण्यात काही अर्थ नाही, सगळ्यांचं जसं होतं. बाजू घेतले बाजू. असते काय लोणचं देत. अहो जेवा ना. बाबाजींपेक्षा जास्ती अक्कल आहे काय तुमच्या बहिणीला? मी ना मावशींना जास्ती अक्कल आहे त्यांच्यापेक्षा, जास्ती समजत त्यांना. मला समजवायला आल्या होत्या. उद्या तो फाटका चड्डीवाला मेघनाना कॉलेजमध्ये भेटला आणि काहीतरी भूल भील घालून उडवून घेऊन गेला तर आपल्याला कळणार कसं? कोण सांगणार आपल्याला? अहो राहू दे ना आता तो विषय, तुम्ही जेवा ना. काय जेवा? काय जेवा? काय मला शहाणपणा शिकवायला आले होत्या ना, चार शब्द मला ऐकवायला आले होत्या ना, पण त्या बोलतायत. आपण काही बोललं तर त्यांना लगेच राग येतो, आपण मूक गिळून बसायचं. आणि तुम्ही तुम्ही काय करत होता? तुम्ही कधी शिकणार बोलायला? त्या एवढं बोलत होत्या, तुम्ही वाचून नुसत्या बघत बसला होतात. हा का नाही बोललात त्यांना? का नाही खडसावलं? काय विचारतोय मी, का नाही खडसावलं त्यांना तुम्ही? चुकलं, चूक झाली माझी आणि तिची सुद्धा. मी माफी मागते तुमची, हात जोडून माफी मागते. हात जोडा बाबाजींपुढे. बाबाजी, बाबाजींपुढे हात जोडा. तुम्ही आणि तुमची ती आगाऊ बहीण दोघींनी हात जोडा आणि बाबाजींची माफी मागा. बाबाजी या दोघींना अक्कल द्या बाबाजी. बाबाजी कधी समजणार या बाबाजी? लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी थँक्यू, तुम्हाला आज पुन्हा एकदा सावरून घेतलं यायला येऊन. खर तर शेखरला थँक्स म्हणायला पाहिजे, त्यानेच फोन करून इन्फॉर्म केलं ना मला. शेखर, ज्याने ऑफिसमध्ये तुला विचारलं होतं घरी सोडू का म्हणून. मेघना, आज जे झालं ते झालं, पण पुन्हा असा वेडेपणा कधी करू नकोस. I hope you understand. हो, चुकीच्या बस स्टॉपवर उभी होते मी. विचारांच्या तंद्रीत चुकले. थँक्स वन्स अगेन. मोती तुझ्या डोळ्यातून नाही, तुझ्या हसण्यातून सांडावे. आणि त्या मोत्यांच्या चांदण्यांनी घर भरून जावे.
काय ग बरी आहेस ना? नाही म्हणजे इतकं काही मनावर घेऊ नकोस. नाही माई, सारखा सारखा त्रासच देते मी तुम्हाला, म्हणूनच ठरवूनच लवकर उठले. नाही, लवकर उठलीस छानच केलंस, पण वर्षभर कन्सेशन आहे बरं का तुम्हाला उशिरा उठण्याचं. मला काय सवयच लागली का लवकर उठायची? पण मला तर काल रात्री झोपच नाही आली. मी सगळा घोळ घातला आणि तुम्हाला काळजीत टाकलं, त्रास झाला तुम्हाला. अग, मुलांची काळजी करण्यात कसला आलाय त्रास? तो सुद्धा एक प्रेमाचाच भाग असतो. नाही पण मी एक फोन करायलाच हवा होता, म्हणजे कोणालाच त्रास झाला नसता ना. सॉरी माई, माझ्यातून अशी चूक पुन्हा नाही होणार. मी तुला करूही देणार नाही. अगं बघ बघ बघ, वतेल. हा अगं, आपलं मनही असंच असतं. हो, तू जात कधी कधी चुका होतात आपल्याकडनं ग, म्हणून तर आपल्याला कहाण्यांमध्ये सांगितलं ना, उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. एवढं काही झालेलं नाही बरं का, लगेच अगदी मूड ऑफ करून घ्यायला नकोय. गंमत केली आहे जरा तुझी. जा आदित्यला उठव, मी चहा गाळते. जा पळ पळ, राहू द्या आता ते. गुड मॉर्निंग. अरे वा, आजची मॉर्निंग इतकी गुड कशी झाली अचानक? दाटलेल्या ढगांना दूर करून सूर्य अचानकच दिसतो. म्हणजे आजची मॉर्निंग नुसती गुड नाहीये, पोएटिक सुद्धा आहे. तर सॉर्ट ऑफ. हे पण ते ढग, सूर्य, ते काही झेपलं नाही मला, एवढा हुशार नाहीये ना मी. अच्छा, असही आहे का? पण हरकत नाही, एक आडमुठा आणि एक ढग असं मित्रांचं कॉम्बिनेशन सुद्धा काही वाईट नाही. मग काय झालं त्या ढगांचं आणि सूर्याचं? सांगू प्लीज. लग्न ठरल्यापासून सगळ्याच बाजूने दडपणाखाली होते मी. चारही बाजूने ढग जमले होते जसे काही, त्यात घरातल्यांचं आणि स्पेशली तुझ्या चांगुलपणाचं दडपण. तो राग येत होता मला, स्वतःचा, परिस्थितीचा. तुझ्याशी सुद्धा किती किती रोडली आणि किती तुटक वागत होते मी. पण काल मी एका विलक्षण अनुभवातून गेले आणि त्या क्षणी मला जाणवलं तू माझा खूप चांगला मित्र आहेस. मी कशीही वागले तरी तू माझी काळजी घेतोस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मला माझी स्पेस दिली आहेस. थँक्यू. आपण ज्या नात्यांनी बांधलो गेलोय तो शिक्का पुसून तू फक्त मेघना म्हणून वागतोस माझ्याशी, हे फक्त एक मित्रच करू शकतो. काल ज्या पद्धतीनं तू धावून आलास वाटलं येस,
माझा मित्रच धावून आला देवासारखा. अरे बापरे, पुन्हा देव? नाही म्हणजे मागे तूच म्हणाली होतीस ना की देव होऊ नकोस. हो म्हटलं होतं. पण देवाच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात, चांगलं वागण्याच्या. मित्रांच्या तशा नसतात. मित्राचं प्रेम निरपेक्ष असतं. तुझ्यासारखं